do the first flu shot if you want to do flu today too. You did it! You're all done! नमस्कार मंडळी, तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि जर तुम्ही इथे नवीन असाल तर मी माझ्या यूट्यूब व्हिडिओजमध्ये आमची लाईफ अपडेट आणि आमच्या आजूबाजूला जे काही घडामोडी होतात आणि काही इव्हेंट्स असतील तर त्याबद्दल मी माहिती देत असते. सो आज आम्ही चाललो आहे आर्याच्या मैत्रीच्या वॅक्सिनेशनसाठी. आणि ही वॅक्सिनेशन आहे कोविड वॅक्सिन सेकंड. आणि त्या ह्या टोटल 3 वॅक्सिन्स आहेत. सो ही आहे सेकंड वॅक्सिन. सो इथे आता आम्ही आलो आहोत तिच्या डॉक्टरकडे. आर्याचे आणि मैत्रेयीचे सेम डॉक्टर्स आहेत. आणि तुम्ही इथे जसं की बघू शकता हा वेटिंग एरिया आहे, जे पॅरेंट्स आणि लाईक किड्स इथे बसू शकतात. आणि इथे एक आहे आणि एक बाहेरच्या साईडला दुसरीकडे आहे. आणि ह्या लोकांनी लाईक मोस्टली यु नो मुलांसाठी थोडंसं डेकोरेटिव आणि छान प्लेझंट असं वातावरण केलेलं असतं इथे. आणि इथे डॉक्टर एक्सप्लेन करत आहेत की तुम्ही कोविड वॅक्सिन जर आज घेत असाल तर तिला फ्लू शॉट देखील तुम्ही घेऊ शकता, जसं की ते सीझनल असतं. आणि त्याची पूर्ण माहिती डॉक्टर्स देतात, त्याचबरोबर हे पेपर्सही अवेलेबल करून देतात की जेणेकरून त्यामध्ये काही साईड इफेक्ट्स जे काही आहेत ते पॅरेंट्सना कळावेत. आणि सगळी माहिती जी आपण विचारतो ते सगळे एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या परीने. आणि जर तुम्हाला खरंच काही अजूनही डाऊट असेल तर तुम्ही पुन्हा ते रिस्केड्यूल करून अपॉइंटमेंट तुम्ही नंतरही येऊ शकता. असं काही घाई नाही आहे की तुम्ही आज आला तर आजच घ्यायचं यु नो घ्यावं लागेल. सो ते पूर्ण माहिती देतात, तुमचे जे काही कन्सर्न असतील तुम्ही विचारू शकता. ते काही घाई करत नाहीत पण स्टील ते सांगण्याचा प्रयत्न करतात. इवन पेपरवर्क देखील आपल्याकडे प्रोव्हाइड करतात की जे तुम्ही काही करता जे काही वॅक्सिन ते लोकं देणार आहेत त्याबद्दलची, आज जे काही वॅक्सिन तुम्हाला तुमच्या मुलांना दिलं जाणार आहे त्याबद्दलची माहिती तुमच्याकडे देतात. सो ते गेल्यानंतर आम्ही थोडं डिस्कस केलं, कारण फ्लू शॉट आमचं घ्यायचं काही नक्की नव्हतं. सो आम्ही विचार करत होतो की घ्यायचा की नाही. पण थोडेच दिवस आधी आर्याला आर्या स्कूलला जाते, सो ती जाऊन येते आणि कदाचित यु नो खोकला सर्दी हे बाहेरून येत राहील. सो बेबीला देखील त्रास होईल, त्यासाठी आम्ही नंतर विचार केला की हो एकदा घेऊन टाकूया. म्हणजे लहान आहे तिला जास्त त्रास होतो आणि त्यात मग ती रात्रभर जर त्रास करत राहिले तर मग दिवसाचा तिथली त्रास करून देईल. सो इथे तुम्ही बघू शकता की इथे त्या लोकांनी जे पेपर्स दिले ते मी दाखवण्याचा प्रयत्न करते. वरची माहिती ही अशी पेपर्स असतात आणि ते आपण वाचू शकतो. साईन वगैरे करायचे नसतात, फक्त जे फ्लू आहे आणि कोविड वॅक्सिनचे देखील पेपर्स आहेत की ज्यामध्ये काही टेम्पररी साईड इफेक्ट्स होतात, जसं की ताप येणं, काही सूज होत असेल किंवा काही कोणत्याही प्रकारचं. सो तो ते सगळे मेन्शन केलेले असतात. आणि इथे तुम्ही बघू शकता की मुलांसाठी छान डेकोरेटिव्ह रूम्स केले आहेत, जसं बाहेर केलं आहे. सो इथे देखील त्या लोकांनी छान घोड्यांचे चित्र आणि त्याचे प्रिंट्स वगैरे काढलेले आहेत. सो दोन साईडला असतात आणि इथे बसण्यासाठी देखील मुलांना छानपैकी जागा असते. लाईक बाकडं मोठं असतं आणि पॅरेंट्सना देखील 2 चेअर असतात. जर सिबलिंग असेल तर त्याला देखील बसण्यासाठी इथे चांगली सोय असते. आणि इथे चालले आहे बाळासोबत मस्ती. सो थोडीफार डॉक्टर येईपर्यंत आम्ही जी मजा करतो, थोडीफार तिला हसवण्याचा प्रयत्न करतो, कारण तोपर्यंत ती रडायला लागते आणि मग त्यासाठी तिचं थोडं एंटरटेनमेंट करणं गरजेचं आहे. आणि तिच्याशी मग आम्ही थोडी मस्ती करत राहतो आणि तिला थोडंसं एंगेज ठेवतो जेणेकरून ती नंतर रडणार नाही, कंटाळत नाही. कारण कपडे वगैरे काढावे, म्हणजे खालची पॅन्ट काढावी लागते डॉक्टरचे इंजेक्शन देण्यासाठी आणि थोडंसं थंड असल्यामुळे आम्ही नाही काढले. सो आम्ही ती थोड्या वेळाने काढू. No crying even until I finished. That was great. सो इथे हा बाहेरचा पॅसेज आहे क्लिनिकचा आणि इथे आता आम्ही अपॉइंटमेंट घ्यायला थांबलो आहे. मैत्री जरा रडली, तिचे मी जरा डोळे पुसले थोडा वेळ, कारण ती भरपूरच रडली.
पण स्ट्रॉंग आहे ते, थोडे थांबले आणि त्याचे हातात स्टिकर दिले होते, शांत बसले. इथे तुम्ही बघू शकता सगळ्या वेगवेगळ्या भाषेंमध्ये हॅव अ गुड डे असं दिलेलं आहे. सो मला इथे आपली हिंदी भाषा आपका दिन अच्छा बी ते असं दिलेलं दिसला. सो छान वाटलं, आपली इंडियन लँग्वेज इथे आहे आणि इवन बेंगॉली देखील इथे दिलेली आहे. माझ्या नेक्स्ट व्हिडिओची क्लिप मी ॲट द एंड ऑफ द व्हिडिओ दिली आहे, प्लीज चेक करा तुम्ही. सो आम्ही इथे आता अपॉइंटमेंट घेत आहोत तिच्या नेक्स्ट थर्ड वॅक्सिनची आणि 9 मंथ्स विजिटचे. सो ते लोक टाईम सेव्ह करण्यासाठी एकत्र देत आहेत आणि ठीक आहे. आणि आम्ही आता बाहेर चाललो आहोत. सो असे गेट आहेत इथे तुम्ही बघू शकता, इथे तुम्ही बघू शकता हँडिकॅप लोकांसाठी इथे बटन दिलं आहे जे की प्रेस केल्यावर ते डोर आपोआप ओपन होतात आणि ते ते सहज येऊ शकतात. सो कधी कधी आमच्याकडे स्ट्रोलर असतं तेव्हा आम्हाला ते यूजफुल होतं. आणि आता आम्ही बाहेर आलो आहोत, तिथे तुम्ही सराउंडिंग बघू शकता, मोठमोठ्या बिल्डिंग्स आहेत. ते वेगवेगळ्या डिपार्टमेंट्स आहेत, किड्स रिलेटेडच आहेत पण वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत. सो अशा 3-4 बिल्डिंग्स एकत्र असतात आणि हा एवढा मोठा परिसर आहे, पार्किंग लॉट्स खूप मोठा आहे. सो आता आम्ही चाललो घरी. होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, आवडला तर नक्की लाईक करा आणि कमेंट करा. तो भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या, बाय. तू जोरात नाही करू शकत. हां.